धाव घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता. निर्धाव चेंडू, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटकातील पुढील चेंडू, या वलय जोरदार अपील, पंच सहमत नाहीये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, निर्धाव जातोय. पहिल्या दोन चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय, षटकातील पुढील चेंडू, या वेळेस फुल टॉस आहे, प्रहारचा लय, चेंडू निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर, चौकार. पहिले दोन चेंडू आपण निर्धाव पाहिले, त्यानंतर मात्र सुरेख फटका, दिगंबर याच्या बॅट मधून निघणारा हा पहिला चौकार. चार धावांच्या मदतीने स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज दिगंबर. पुढचा चेंडू, अवळेस फटका चांगला आहे, गॅप शोधली, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमारेषा पार, अजून एक चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आल्यात आणि जर तिसरा चौकार देखील आला तर रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल दत्ता तरे यांच्या माध्यमातून. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्या दिवसापासून या ठिकाणी जाहीर झालंय. तर पाहूया चौकारांची हॅट्रिक साजरी करतोय का फलंदाज. मात्र काल आपण उमेश कारबारीला पाहिलं होतं, यास अतिशय सुरेख फटका, अजून एक चौकार येतोय. चौकार हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज दिगंबर याच्या बॅट मधून. तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल दत्ता तरे यांच्या माध्यमातून. काल मात्र 10 चेंडूवर 10 चौकार आपण पाहिले होते. उमेश तरे मॅन फ्रॉम खार भाऊ. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय, चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, एक धाव कंप्लीट झाली. वेलकम वडनोगर संघ या ठिकाणी दाखल होतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या धावफलकावर 13. धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज विजय येतोय. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर यष्टीरक्षक यष्टांपासून जवळ, माफ करा, यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन कव्हर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय. गोलंदाज विजय आलाय, षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण चौकारांची हॅट्रिक जरूर पाहिली दिगंबर याच्या बॅटमधून. गोलंदाज बोलतोय, यावेळेस चेंडू थोडा वेळा हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर आहेत, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव कंप्लीट झाली, ओव्हर थ्रो झालाय. मात्र एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. दिगंबर याच्या बॅटमधून एक धाव पाहायला मिळाली, जो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या देखील 14 पाहायला मिळतंय. आता मात्र वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करेल सुरेश.
अव्वलेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद। सुरेश त्या ठिकाणी बाद झाला, नवीन फलंदाज हरेश नांदुरकर गेलाय। गोलंदाज विजय याने मात्र पहिला ब्रेक तू मिळून दिलाय, चांगला झेल टिपला गेलाय डीप मध्ये। आपण पाहिला पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय, यावेळेस लो फुलटा चेंडू प्रहार झालाय, गॅप शोधली आहे, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषा पार, चौकार। अठरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत षटकातील पुढील चेंडू, यावेळेस प्रहार चाललाय मात्र मिस टाईम फटका, चेंडू हा वेळ क्षेत्ररक्षक दूर होते, धावचीची संधी, डायरेक्ट हिट, दोन धावा कंप्लीट झाल्या, स्वतःला झोकून दिलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाने। वीस धावा धावफलकावर आहेत, एक चांगली सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर देखील ते सातत्य पाहायला मिळत आहे, मात्र या षटकामध्ये एक गडी जरूर बाद झालाय। दिगंबर चांगला आकार देतोय धावसंख्येला, या वीस ज्या धावा आहेत त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात, या वेळेस देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट झाली, 21 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय, एक धाव कंप्लीट झाली, त्यानंतर धावफलक पुढे सरकला, 21 21 धावा धावफलकावर विजय पुन्हा एकदा बोलतोय, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहे, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू, षटक समाप्तीचा इशारा। तर अशा प्रकारे दोन षटकाची समाप्ती झाली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 21 धावा धावफलकावर आहेत, अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं, एक गडी बाद करत एक 28 धावा खर्च गेल्या, या चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। विजय या गोलंदाजाने चांगलं षटक फेकलंय, नवीन गोलंदाज प्रदीप येतोय, पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप, या षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे, पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद।
तर 4 चौकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिलं आपल्या संघासाठी दिगंबर या फलंदाजाने, आणि त्यानंतर मात्र बाद झालाय. चांगली फलंदाजी केली नवीन फलंदाज संदीप. कमी षटकांचे सामने आपण पाहतोय या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि कमी षटकांच्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज जर आपल्या संघासाठी वैयक्तिक 20 ते 25 धावा देतोय तर ती एक चांगली खेळी मानली जाते, आणि ती खेळी मात्र पाहायला मिळाली. दिगंबर याच्या बॅटमधून 21 धावांचं योगदान, त्यामध्ये एक चौकार हॅट्रिक आपण पाहिली. गोलंदाज प्रदीप या वेळेस वाईट बॉल, अवांतर धाव 22, 22 धावा धावफलकावर आहेत. एक अवांतर धाव धावफलकावर लावली जाते, आणि ज्या 21 धावा या आधी आपण पाहिल्या त्या दिगंबर याच्या बॅटमधून पाहिल्या. षटकातील पुढील चेंडू या वले जोरदार अपील, यस पंच सहमत आहेत. पायचीच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय. वेलकम हिम्मतजी पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. सरवलीच्या ग्राउंड वर खड्ड्यान नवीन फलंदाज कालूराम मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कालूराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र त्या दरम्यान प्रदीपा गोलंदाज बोलतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बीट केलं गेलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. टॉप एज चेंडू हवेत, यस अजून एक गडी बाद. यष्टी रक्षक अजित याच्या माध्यमातून हा झेल टिपलाय. आतापर्यंत 3 गडी शून्यावर बाद झाल्यात. तर दिगंबर याच्या बॅटमधून आपण 21 धावा पाहिल्या होत्या. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अतिशय सुरेख षटक फेकलं जातंय. आतापर्यंत 3 गडी बाद केल्यात या षटकामध्ये, आणि फक्त एक धाव जी खर्च केली आहे ती एक धाव व्हाईटच्या स्वरूपात आली होती. 4 चेंडूंचा खेळ झाला, अतिशय सुरेख भेदक मारा आपण पाहतोय. अचूक टप्पा अचूक लाईन तन लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तर समोर फलंदाज आपण पाहतोय हरेश. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय, आतील कडा घेतली होती, आणि त्यानंतर मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस 82 रन्स, 2 धावा कम्प्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 24, 24 धावा धावफलकावर झाल्यात. एक चांगलं षटक फेकलं जातंय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सुरुवात जरूर चांगली झाली होती, 13 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय रानाल संघाने. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय. एक धाव कम्प्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही.
तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर आहेत. आपण या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 3 गडी बाद केले गोलंदाज प्रदीप. चांगली गोलंदाजी आत आली. तर आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सागर येतोय. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल सागर. आतापर्यंत बॅकफुटवर दिसतोय टेंभोली संघ. मात्र या षटकामध्ये निश्चितच चांगली फलंदाजी अपेक्षित असेल. 14 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. मात्र आतापर्यंत 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सागर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. समोर फलंदाज हरेश. फुल टॉस होता मात्र डावी स्टिक सोडून हा चेंडू आत आला होता. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. निर्धाव चेंडू टॉस चेंडू होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. विकेट साठी पोषक असा हा चेंडू मात्र कोणत्या प्रकारे धावालीने येईल त्या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज सागर गोलंदाजी मार्क करून वळतोय. षटकातील पुढील चेंडू या वेळेस डावी स्टिक सोडून हा चेंडू हात आलाय. व्हाईट बॉल अवांतर धाव मिळते. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार बत्तीस धावा धावफलकावर झाल्यात. एक सुरेख फटका हरेशच्या बॅट मधून आलाय. मागच्या चेंडूवर धाव होती मात्र ती धाव घेतली नव्हती. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली होती आणि ती स्ट्राईक आपल्या बाजूने का ठेवली होती याचं उत्तर पुढच्या चेंडूवर दिलंय. षटकार आलाय. मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया डेंबिवली संघ कुठपर्यंत मजल मारेल. हरेश जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवर गेलतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आहे. सागर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस डावी स्टिक सोडून हा चेंडू टाकलाय. व्हाईट बॉल आतापर्यंत 3 व्हाईट बॉल आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात. 33 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू या वेळेस देखील अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. यस व्हाईट बॉल आतापर्यंत
34 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस दोन धावा लेग बायच्या स्वरूपात आल्यात. छत्तीस धावा धावफलकावर झाल्यात. सागर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. या वेळेस देखील अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. मात्र कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे, कारण यष्टी रक्षक देखील बीट झाले होते. आपण या सामन्यामध्ये सलग ही तिसरी वेळ पाहतोय की ज्या ठिकाणी धाव होती मात्र त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. सागर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून जाईल सीमारेषापार चौकार. फोर्टी वन 41 धावा झाल्यात. आता मात्र एक सन्मानजनक टोटल धावफलकावर पाहायला मिळतंय. फोर्टी वन 41 धावा धावफलकावर झाल्यात. यस पेंटर या सीमारेषे बाहेर यायचं आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू प्रहार झालाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर चूम अंतर षटकार. वेलकम दत्ताजी तरे. पहिल्या षटकामध्ये आपण षटकार हॅट्रिक जरूर पाहिली. फोर्टी सेवन 47 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. आता मात्र कुठे जाऊन ना आनंदाचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस त्रिफला उडवला जातोय. डंडा गोल फलंदाज बाद. सत्तेचाळीस धावा धावफलकावर झाल्यात. 48 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. आपण शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये बावीस धावा आल्या.
अनेक अनेक धन्यवाद संदेश जी वखारे, मेरी आवाज मेरी पहचान। तर विनंती आहे की आपण लगेच शेतक्षण लावून घ्या, चला तर सलामी जोडी पाहतो आपण खेळपट्टीकडे रवाना होताना। विकास मूर्ती राहणार संघासमोर, जे आव्हान पाहतोय आपण 48 धावाचं आव्हान आहे। प्रति षटकामागे जर सरासरी पहिली आपण 12 धावाची सरासरी इथं आता पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। तर दुपारच्या सत्रामध्ये मी सुनील पवार आणि माझे सहकारी समालोचक संदेश वाघारे यांच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे। गुणलेखकाची जर भूमिका पाहिली आपण कालपासून, अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा एक महान ऑलराऊंडर आणि इथं मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून खूप एक अफाट परिश्रम करताना आपण पाहतोय। श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020 हा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। ही स्पर्धा मित्रांनो पाहतोय आपण दोन मैदानावर पाहतोय, एक जनमान सरवली क्रीडानगरी आणि दुसरं म्हणजे गावदेव क्रीडांगण राजनोली या मैदानावर ही स्पर्धा आपण पाहतोय। सर्वांचा आयोजक आदरणीय विजेंद्र ठाकरे, शिवनाथ ठाकरे आणि संपूर्ण अष्टविनायक स्पोर्ट ठाकूरपाडा आणि ग्रामस्थ मंडळ ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक स्वागत आहे। तर प्रति षटकार चौकार आणि विकेट हॅट्रिकला दत्तात्रय यांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आहे। तर सलामी जोडी खेळपट्टी आपण खेळपट्टीवर पाहतोय, प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल। इथं मात्र विकास मूर्ती राहणार संघाला, टेंबोली संघाचा कर्णधार चेंडू टाकण्यापूर्वी आपण आपला राखीव खेळाडू म्हणजे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे। टेंबोली संघाचा संघनायक आपला राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे। टेंबोली गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, निश्चित आज अंतिम दिवस देशीय चॅम्पियन ट्रॉफीच्या ग्रामीणच्या वर्ल्ड कप म्हणून ज्यांना समजलं जाते त्यामध्ये एका चांगला परफॉर्मन्स या संघाने सुद्धा केलेला आहे। आणि इथं मात्र हा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहायचे, एका बल्लाढ्य संघाच्या अगेन्स्ट 48 धावाचं आव्हान उभं केल्या गेलं, एका चांगली फलंदाजी पाहायला मिळाली हरीश या फलंदाजीच्या माध्यमातून। आणि दिगंबर नो डाऊट टेका टेनिस क्रिकेटचा महान खेळाडू म्हणजे याची ओळख आहे टेंबोली गावाच्या माध्यमातून, भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव या खेळाडूंचं। अरे ना राणाल जर म्हटलं तर नो डाऊट काय झकासचा ग्रामीण क्रिकेट रेग्युलर संघाचे प्रत्येक खेळाडू मोलाचं योगदान देताना यावर्षी पाहतोय आपण। पण इथं मात्र पहिला चेंडू लॉफ्टेड फटका हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर दे धक्का राणाल संघाचा पहिला फलंदाज बाद। प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी होती आणि पहिल्या चेंडूपासून इथं मात्र पाहतोय आपण आक्रमण करण्याची सुरुवात केली होती, पण पहिल्याच चेंडूवर पहिला फटका फटला गेलाय आणि लॉंग ऑनवर उभा असलेला क्षेत्रक्षक कुठलीही चुकी करत नाहीये, एक अप्रतिम झेल टिपतोय। आणि पहिल्याच चेंडूवर
मात्र पहिल्या फलंदाज प्रदीप हा बाद होतोय. एक मोठा धक्का राहणार संघाला. क्रमांक 3 वर पाहतोय आपण भालचंद्र आणि चंद्रकांत. ही बंधूची जोडी खेळपट्टीवर आहे आणि खूप काही अपेक्षा असेल या 48 धावा जर पूर्ण करायची असेल तर या जोडीला मात्र एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. चमकदार सूर्याची किरणं आपण पाहतोय मैदानावर वेगात आणि धीम्या गतीने अधूनमधून वारे वाहताना. मी तर एवढंच म्हणेन जिथे वारा तिथे तुम्ही मारा, पण त्या प्रकारे क्रिकेट पाहायला मिळेल का हे पाहायचं आहे. याच पाता फटका अजून एक मोठा आहे पण फसतोय. चांगला प्रयत्न केला होता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाने रुपेश मडवी तिथे मात्र सज्ज होता. निराश असेल स्वतःवर ज्या प्रकारे प्रयत्न केला. अप्रतिम प्रयत्न होता रुपेशच्या माध्यमातून पाहिला आपण. या दोन धावींनी चंद्रकांत आपलं खातं उघडतोय. डावखुरा एका चांगला डॅशिंग फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तिथे मात्र सुरुवात अप्रतिम करतोय गोलंदाज सुरेश जनुमान टेंबोली. हा संघ 48 धावा रोखताना मैदानामध्ये पाहतोय. या स्वतः लॉफ्टेड फटका आहे. उजेष्टीच्या जवळचा बाहेरचा चेंडू खेचून मारलाय मिडविकेट डिजनकडे आणि या दोन धावा पूर्ण होताना पाहतोय. या दोन धावीने संघात धावसंख्या पाहतो आपण. पुढे सरकताना ती 4 विकासमूर्ती रानाळ विपक्ष पाहतोय आपण. जनुमान टेंबोली यानंतर जो सामना होणार आहे विक्रम फोर्ट वडूनगर विपक्ष चालू समितीतला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत लढत देईल. मी विनंती करेन विक्रम फोर्ट वडूनगर संघाचा संघ नाही की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. याच पाता चांगला फटका आहे का सुरेख शॉट खेळला गेलं मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार होईल सीमा पार. हा दमदार चौकार धावसंख्या पाहतोय आपण. प्रती चेंडूवर आम्ही धावसंख्येचं अपडेट निश्चित देऊ कारण की इथं मात्र धावसंख्या येते 8. एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. जरी पहिल्या चेंडूवर विकेट पडला पण चंद्रकांत हा खेळपट्टीवर आहे आणि हे सांगून जातो या चेंडूवर की जरी प्रदीप बाद झाला असेल पण माझ्या क्षमता आहे, मी चांगली फटकेबाजी करू शकतोय हे दाखवलंय. जवळपास उदयष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, खेचून मारलाय चेंडूला मिडविकेट बाउंड्री रिजनकडे, चौकार वसूल करतोय आणि चंद्रकांत व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण जर पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन वापशी इथं मात्र अजून करावी लागेल कारण की प्रति षटकामागे 12 धावा रोखायचे आहेत. यावेळेस मात्र काय घडलंय, सरळ चेंडू डावी एष्टी वाकवतोय आणि दुसरा दिधक्का इथं मात्र विकासमूर्ती रनर संघाचा दुसरा फलंदाज बाद. पाहतोय आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ज्यांचे आपण मैदानामध्ये कटआउट लावलेत बॅनर लावलेत त्यामध्ये स्वर्गीय काशीनाथ बाळू ठाकरे यांचा कटआउट आहे. तिथं माझं सरळ चेंडू लागतोय तर त्यांचे सुपुत्र आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्वे सर्व आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000. त्यानंतर मात्र पाहतोय आपण ठीक आमच्या डाव्या साईडला स्वर्गीय कैलास तुकाराम भगत त्यांचं अजून एक कटआउट आहे. त्या बॅनरला जर अजून चेंडू लागतोय तर आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ज्याच्या नावाने आपण पाहतो ही या स्पर्धेचं आयोजन करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ. स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020 हा दुसरा आणि अंतिम दिवस असेल. तर संघाने एक आलेलं आहे आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रंटला येऊन हा फटका चांगला म्हणता येणार नाही, फसतोय आणि इथं मात्र रुपेश यांच्याकडून दुसरी चूक पाहायला मिळते. या दोन धावा सहज पूर्ण करताना थोडं कुठंतरी पाहतोय की रुपेश यांच्याकडे चेंडू जास्त येतोय आणि म्हणतात ना कुठल्या तरी एका माणसामागं जर कुठलाही क्षणी लागला तर तो क्षणी त्याच्याच मागं असतोय, पण इथं मात्र क्षणी म्हणणार नाही. ज्या प्रकारे चेंडू मात्र पाटलांग करतोय रुपेश यांचं, पहिला लॉंग ऑनला यानंतर लॉंग ऑफला. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 48 धावाचं लक्ष स्वीकारताना विकासमूर्ती रानाळ
या संघाची धावसंख्या दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 अचूर्ण. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी धावा बनवावा लागेल. खूप मोठं आव्हान. मी तर म्हणेन अजून बाकी 18 चेंडू आणि 38 धावाचं लक्ष पार करावं लागेल. अठ्ठेचाळीस धावा चव्वाण आहे. धावा झाल्या त्या 10. 38 धावाची आवश्यकता असेल अजून सामना जिंकण्यासाठी. जवळपास आता मात्र सरासरी पाहतोय आपण. गोलंदाज काळूराम येतोय. आक्रमण करावं लागेल. भालचंद्र क्रमांक 3 वर एक मोठं नाव टेनिस क्रिकेट 40+ भिवंडी क्रिकेट मध्ये जर पाहिलं आपण. कमी चेंडू जास्त धावा पटकावणार हा फलंदाज आपण नेहमीच पाहतोय आणि त्यांच्याकडून मात्र खूप काही अपेक्षा असेल. पहिल्या चेंडू पाहतोय आपण रनअप मध्ये चुकतोय. डेथ बॉलचा इशारा येताना धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 10. गोलंदाज सज्ज होतोय काळूराम. यावेळेस पाहता चांगला चेंडू पाहतो आपण. लेग ब्रेक चेंडू जवळपास टप्पापर्यंत झपकण बाहेर वळतोय. अप्रतिम अप्रतिम हा गोलंदाजी हाताळलेला पहिला चेंडू काळूरामच्या माध्यमातून. जशी जशी निर्धाव चेंडू जातील तसं तसं दबाव मात्र इथं वाढल्या जाईल रानाल संघाच्या फलंदाजावर. दबाव जर दूर करायचा असेल तर षटकार चौकार मारावं लागेल. यावेळेस पात्र फ्लायटेड फुल टॉस. चेंडू जवळपास जवळपास होता आणि बॅटच्या मधून चेंडू मिस आणि सरळ यष्ट्यावर आदळतोय. तिसरा दे धक्का रानाल संघाला. पाहतोय आपण निराशजनक स्थितीमध्ये. इथं मात्र बाद झाल्यानंतर वापस येताना भालचंद्रकडे खूप काही क्षमता आहे पण ती क्षमता इथं मात्र सिद्ध करता आली नाही या सामन्यामध्ये. विजय नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर जाताना. दिनेश आणि विजय ही जोडी एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल. आक्रमक का पार्टनरशिप करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 10. दुसरं षटक खूप छान हाताळतोय गोलंदाज काळूराम. राईटामोर द विकेट. पुढचा चेंडू सफल झालाय. फाईन फटका खेळायचा होता. काय घडलंय पाहायचं. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव. फाईन ग्लान्स होता बॅटला चेंडू चाटून हा गेला होता आणि अप्रतिम क्षेत्रक्षण पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पहिल्या आपण धावफलकावर 11. खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होते. इथं मात्र विजय आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी कारण की पाहतोय आपण 1.3 खेळ झालेला आहे आणि धावफलकावर फक्त आणि फक्त 11 आहे. एक मोठं तगडं आव्हान समोर असताना यावेळेस पाहता फ्रंट फुटला येऊन खेळायचं होतं. बॅक टू द बॉलर हवेत. कुठली चूक नाही. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये एका चांगला जेल टिपल्या गेलं आणि अजून एका फलंदाज बाद होते म्हणजे चौथा फलंदाज बाद होतोय रानाल संघाचं. नरेंद्र नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. पप्पू शेट यांचा संघ पाहतोय आपण. विकास मूर्ती रानाळ हे खूप छान असं आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक लाख मुलाचं सहकार्य नेहमीच मिळतो त्याच्या माध्यमातून आणि अजून फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. पुढचा चेंडू राईटामोर द विकेट. जेव्हा पाहता चांगला फटका आहे स्कोर लेग क्रिजनकडे. भाऊ पाटील चेंडूपासून बचावताना पाहिला आपण. थोडासा चेंडूला जागा दिली. तू निघून जा बाबा. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकणार ती 12. दरम्यान व्यासपीठावर आगमन होते. सुभाष ठाकरे स्वागत आहे आपलं. गोलंदाज सज्ज होताना काळूराम. प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सरासरी जवळ पोहोचला होता पण विकेट जास्त फेकले गेले. यावेळेस मात्र चुकीची लाईन आहे का हे पाहायचं आहे. ते चेक करताना पंच विक्रम म्हात्रे सर दोन्ही समांतर रेषेत. वाईटचा इशारा होते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहतोय आपण
13 अशुभ आकडा म्हटला जातोय क्रिकेटमध्ये, पण कुठल्या संघासाठी अशुभ ठरले पाहिजे चेंडूवर राईट अमाउंट द विकेट। स्लॉग स्वीपचा फटका, आपण प्लेसमेंट ठीक नाही आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे आणि परत फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव या एका धावींनी। पाहतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावाचं लक्ष स्वीकारताना धीमी आणि संत सुरुवात रानाल संघाची। धावफलकावर धावत त्या फक्त आणि फक्त 14, इथून मात्र अजून 12 चेंडू आणि तब्बल धावा बनवावा लागेल 34, संघर्ष करावा लागेल धावेसाठी ते मात्र रानाल संघाला। यानंतर अजून एक मोठं संघ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातोय भिवंडी क्रिकेट या 40+ ग्रामीणमध्ये विक्रम सोट वडवनगर हा संघ लढत देईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत। थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण या स्पर्धेचं, लाईव्ह टेलिकास्ट किंग ऑफ म्हणून ज्याची ओळख खऱ्या अर्थ निर्माण झाली रवी गुळू अँड प्रथमेश पाटील आणि ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून एक अप्रतिम थेट प्रेक्षण आपण पाहतोय यूट्यूब आणि ट्रिपल्स केबलच्या माध्यमातून। गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रमोद टेंबवली, विपक्ष पाहतोय आपण रानाळ अशी ही पहिल्या फेरीतली अप्रतिम लढत पाहतोय। ज्यावेळेस मात्र लाईन कुठं हे चेक करतो पहिले भाऊ पाटील सर आणि परत इशारा करताना वाईट। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण 15 इलेक्ट्रिकल मॅन्स सुभाष ठाकरे। यावेळेस पाहता स्विंग केलाय चेंडूला जबरदस्त टोलला पण क्लिअर होणार नाही, एक अप्रतिम हा आपण झेल पाहतोय आणि याच बरोबर अजून एक फलंदाज बाद। पाचवा फलंदाज बाद, हवेचा वेग जर पाहिलं पण त्या दिशेकडे नव्हता, खूप छान प्रयत्न केला, कुठंतरी या फटक्यामध्ये शक्ती कमी पडली कारण की टायमिंग खूप छान होती, मिडविकेटच्या वरतून फेकून द्यायचं होतं पण खूप उंच आणि उंच तोपर्यंत संधी होती, एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं। पाचवा फलंदाज बाद, नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण सागर। यावेळेस पाहता परत एक वेगवान चेंडू पण स्वेर चेंडू, हा चेंडू परत टाकावा लागेल इथं मात्र गोलंदाजाला। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16। निश्चित विकास मूर्ती रानात संघाचं मी एकच कौतुक करून ज्या प्रकारे पाहतोय की पहिल्या वर्षापासून 40+ संघटनेच्या माध्यमातून जे खेळाडू अजून आहेत तेच खेळाडू एकाच रेंज मध्ये आहेत। निश्चित एक छान माहिती इथं मात्र मिळताना पाहतोय आपण। टॉप एज पाहतोय आपण, चेंडू मात्र सरळ निशाणा यष्ट्यावर आणि अजून एक फलंदाज बाद। तर विलासमूर्ती रानाळ हा जो नाव होता यापूर्वी आपण बरेच वेळेस पाहिलं, त्या नावामध्ये बदल का करण्यात आलं हे पण मी निश्चित आपल्याला सांगणार आहे कारण की बघा मित्रांनो, विकास नावाचा खेळाडू या संघाचा एक अविभाज्य घटक होता आणि या कोविडच्या महामारीमध्ये त्या खेळाडूचं पण पाहिलं की निधन झालं आणि मी सलाम करेन संपूर्ण खेळाडूला की ज्यांनी आपल्या पार्टनरचं नाव आपण आपल्या संघासमोर दिले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली च्या माध्यमातून नाव दिलेलं आहे, निश्चित एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल प्रदीप सेठ यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण संघाच्या सहकार्याच्या माध्यमातून। जेव्हा जेव्हा आपण निश्चित असं वाटते की हा खेळाडू आयुष्यभर आपल्यातच आहेत, खूप खूप धन्यवाद दादा ऑल संघाला आणि हे करावं प्रत्येक संघाने कारण की आपण माणूस हा चुकीचा पुतळा म्हणून म्हटला जातोय, आला त्याला जाणंच आहे पण बघा मित्रांनो एवढंच सांगेल की या जगामध्ये जर वागायचं असेल माणूस की माणुसकीनेच वागा, कुठल्या प्रकारे वाईट राहू नका, कोणाला माहीत नाही की कधी आपला दिवस येईल। दरम्यान जवळपण मैदानाकडे वाईटचा इशारा येतोय, दोन्ही आज समांतर रेषेत। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 18।
एकतर्फी सामना खूप अपेक्षा कई होती या सामन्या मध्ये की एक लढत तटप करेल पण जे हनुमान टेंबवली या संघाने खूप चांगलं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. प्रथम फलंदाजी करताना 48 धावाचं लक्ष, त्यानंतर चांगली गोलंदाजी, फुल टॉसवर घेऊन हा फटका आहे. मिडविकेट टच क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, यावेळेस पात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगलं बॅकअप अजून तिथं मात्र पाहतोय आपण की हा तिसऱ्या वेळेस आहे रुपेश चेंडूवर आला आणि त्याच्या माध्यमातून मिस्टेक चुकी पाहायला मिळाली. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 20. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र विक्रम फोर्ट वडुनगर या संघाकडे खूप काय आहे मित्रांनो. बारक्या म्हणजे लोकप्रिय खेळाडू 40+ यावेळेस पात्र फ्रंट फुटला येऊन फुल टॉसवर घेतले या चेंडूला आणि टर्न केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. परत मात्र चेंडूला शोधत बसलाय आणि शोधून घेतलंय इथं मात्र 2 धावा फलंदाजांनी. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 22. इथून अजून सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता असेल. या स्वतः हा पुलचा फटका पाहतोय आपण, स्कोलेपिनच्या डोक्यावरतून पाठीमागं ट्रॅव्हल केले आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 48 धावाचं लक्ष स्वीकारताना 6 बाद धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 23. 6 चेंडू 25 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. राजनोलीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020 हा दुसरा आणि शेवटचा दिवस. दरम्यान एक अप्रतिम सामना पाहायला मिळालं अशी अपेक्षा होती पण इथं मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय. ज्या प्रकारे परफॉर्मन्स पाहतोय आपण टेंबवली संघाचं खूप छान. प्रथम फलंदाजी करताना एक चांगली धावसंख्या उभी केली, त्यानंतर मात्र एक चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहतोय आपण प्रति षटकामध्ये. अंतिम षटक टाकण्यासाठी हरेश, हरेशचा पहिला चेंडू फुल टॉस, जबरदस्त धमाका पाहतोय. यावेळेस पात्र चेंडू बॅटमधून निघतो त्यावर छाप पडते षटकाराची. अजित एक आशेची किरण पहिल्या चेंडूवर, कारण की क्रिकेट आहे कुठं काय घडणार आहे कोणाला माहीत नसते. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. आणि एवढंच सांगेल की तुमच्या समोर जर पराभव अटल असेल तर हिम्मत हारू नका, आपण प्रयत्न करा, मनात जिद्द आहे ती आपण निर्माण करा आणि फाईट करा. अजून फाईट करता येतोय. इथून मात्र जर पाहिलं आपण पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे एक षटकार आलंय आणि षटकाराने आता मात्र सामना एक रंगदार स्थितीकडे जाईल काय आणि ती संधी इथं मात्र पाहतोय फलंदाज अजित यांच्याकडे आहे. आक्रमण करावं लागेल प्रत्येक चेंडूला. यावेळेस पाहता फुल टॉस पण निराश असेल. अजून एक भिरकावून देण्याची संधी होती पण ती संधी साधता आली नाही आणि फक्त आणि फक्त एक. आता मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 18 धावीची आवश्यकता. 3 लागोपाठ षटकार इथं मात्र मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी रानाल संघाला. सुरुवात खूप खराब झाली होती, तिथूनच असं वाटलं की हा संघ बॅकफुटला गेलं काय. यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय पण अप्रतिम शतकरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू मात्र नॉट स्टॉप रिजनकडे, नो बॉल आणि चौकार. म्हणजे ह्या बोनस धावा आणि फ्री हिट. आता मात्र सामना एकाएकी होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. मी जी चर्चा करत होतो की सामना एकतर्फी होतोय पण एकाएकी सामन्यात रंगत निर्माण करताना इथं मात्र गोलंदाजाला म्हणावं लागेल 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहतोय आपण. टेंबवली विपक्ष राहणार, पहिल्या 3 षटकापर्यंत टेंबवली संघाचं वर्चस्व आणि इथं मात्र पलटून वार करतोय राणाला संघ. 4 चेंडू 13 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. एक जबरदस्त फ्री हिटचा इशारा पंतच्या माध्यमातून आलाय. या फ्री हिटवर षटकार जर खेळून आणला तर पलटून वार करेल राणाल संघ. या वेळेस मात्र उंचसा फटका आहे. धावा किती मिळेल हे पाहायचंय तर निश्चित धावा किती मिळेल. नाटकीय क्रिकेट, फ्री हिट हा चेंडू होता. अति उत्साह
तीन चेंडू 11 असं समीकरण। या चेंडूवर एकांदा मोठा फटका जर आलाय सामना एक अतिशय चांगल्या रंगतदार स्थितीकडे जाईल। तीन चेंडू मध्ये 11 असं समीकरण काय इथं मात्र फलंदाज सागर मूल्यवान षटकार खेचेल की मात्र चौकार जरी आला तर सामना खूप एक थरारक स्थितीमध्ये पोहोचेल। रेटामोर द विकेट गोलंदाज सज्ज होताना खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथं मात्र निराश होताना पाहतोय फलंदाज। दोन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 13 इथं मात्र सर पराभव स्वीकारा लागलं तर मात्र स्वतःच्या चुकीमुळे गोलंदाजाच्या। दोन चेंडू 11 धावा या आसपास परत एक चांगला चेंडू पाहतोय खाली क्षेत्रामध्ये फाइनल एक रिजन कडे फक्त चेंडू आणण्यासाठी इथं मात्र शतक धावणार काय पाहायचंय। सीमा पार हा चौकार शेवटी षटकामध्ये सामना रंगतदार स्थितीकडे आला होता आणि एकाएकी सामन्यात एक रंगत निर्माण झाली होती। आता एक चेंडूने सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता। सज्ज होताना अंतिम चेंडू इथं मात्र वाईट ने नोबॉल जर टाकला तर सामन्यात रंगत। यावेळेस पात्र व्हाईट यॉर्कर अप्रतिम हा चेंडू होता अप्रतिम चेंडू तर चांगल्या चेंडूने मात्र सामना जिंकतोय। इथं मात्र जर पहिल्या 5 धावेनी जे हनुमान तेंबोलिया संघ जिंकलेल्या संघाचं मनापासून कौतुक खालील्या संघाचं अभिनंदन पप्पू शेट अँड ऑल मी आदरणीय सन्माननीय पप्पू शेट यांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे। मी दत्तात्रय साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण पप्पू शेट यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। टेंबोली संघाचा कर्णधार आपण पहिले या नाणेफेक करून घ्या चला। सामन्याचे पंच म्हणून कबीर शेट रेडी तर सामनावीर एकच नाव ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती तो म्हणजे दिगंबर। एकवीस धावेच्या खेळीच्या बळावर पाहतोय की आपण 48 धावाचं आव्हान उभं केलं होतं तर